स्वागत म्हणजे मान सन्मानाचं देणं, श्रद्धेचं असं स्नेहाचं सुमन, आपल्याच स्वागतासाठी आतुर झालंय मन. विद्यार्थी घडावा, त्याच्या सृजनशीलतेचा विकास व्हावा, प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्येचं परिपूर्ण ज्ञान आकलन करून त्याचं यशस्वी ध्येय पूर्ण करण्यासाठीच जुन्नर शहर व पंचक्रोशीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना फक्त ज्ञानाची शिदोरीच नाही तर तो विद्यार्थी परिपूर्ण घडावा या ध्येयानं प्रेरित होऊन इतरांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या व अविरतपणे ध्येयवादी शिक्षणाचा वसा घेऊन आदरणीय गुरुवर्य रापस सबनीस यांनी सन 1935 साली लावलेल्या या शिक्षणाच्या छोट्याशा रोपट्याचं आता खऱ्या अर्थानं विशाल वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणारी नामवंत अशी गुणवत्ता व संस्कारक्षम हीच आमची ओळख असं भेद वाक्य असलेली आपल्या जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव भुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय व शंकरराव भुट्टे पाटील BSCIT वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक युवा स्पंदन महोत्सव 2024 अंतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम या नेत्रदीपक पदवीदान सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आम्हाला कायम मोलाचा पाठिंबा देणारे खंबीरपणे साथ देणारे आपले कर्तबगार सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्य यांचे मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त सहर्ष स्वागत करते, सहर्ष स्वागत करते. तसेच शंकरराव भुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे निष्ठावंत व कार्यतत्पर आदरणीय प्राचार्य प्राध्यापक गणेश आहेर सर, BSCIT वरिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री महेंद्र अद्भुत सर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व आदरणीय प्राध्यापक प्राध्यापिका वृंद, आजच्या विविध गुणदर्शनांसाठी आपला बहुमान वेळ देऊन केलेले मान्यवर सैयद दुबे मॅडम आणि शिवानी गुप्ता मॅडम आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनी, त्याचप्रमाणे या रंगत सोहळ्याची आवर्जून उपस्थित असलेला आमचा आदरणीय पालकवर्ग, आपण सर्वांचे आजच्या या दिमागदार सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. स्त्रीला, एका स्त्रीला स्वातंत्र्य विचारांचं सार्वभौमत्व जर कोणी दिलं असेल तर त्या आहेत सावित्रीबाई फुले. काल तू होतीस म्हणून आज आम्ही आहोत नाही, नाहीतर आम्हाला स्वयंपाकघर, न्हाणीघर, देवघर या पलीकडे अस्तित्वच नव्हतं. तू उंबरठा ओढला नसता तर आम्ही आजही उंबरठ्या आडच राहिलो असतो. खिडकीतून दिसणाऱ्या तिजभर आभाळाच्या नशिबातील आमोस्या पौर्णिमा आम्ही मोजत बसलो. तू खाल्ल्यात शिव्या शाप आणि आजही आम्ही घेतोय त्याचे आशीर्वाद आणि आम्ही जगतोय त्या आशीर्वादावर. तुझ्या जगण्यानं फेडलंय तुझ्या अंगावर कितीतरी जणांनी फेकले शेण, दगड, माती, पण अक्षर ओळखीनं आज आम्ही स्वर्गात मानतोय. तुझा लढा आमच्यासाठी काल इथलंच सांगून गेला आज वर्तमान, पण माई तुझ्या लेखी आज खऱ्या अर्थानं भविष्य घडवत आहे. म्हणूनच आजच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना उद्या त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिनंदन. अतिथींचे आगमन झाले शब्द सुमनातून, तेजाळले आहेत दशदिशा प्रतिमा पूजनातून, आनंदाने मोहरला आहे मंच अतिथींच्या आगमनातून. आता कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेऊयात प्रास्ताविकातून. जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या सातत्यानं कायम प्रयत्नात आम्हा शिक्षक व विद्यार्थ्यांना कायम प्रगतीचे मार्गदर्शन शिकवतात असे आमचे कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यतत्पर प्राचार्य आदरणीय श्री गणेश आहेर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या बहादार कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव भुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय व शंकरराव भुट्टे पाटील BSCIT वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक युवा स्पंदन महोत्सव 2024 निमित्ताने मंचावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुधीरजी ढोबेसाहेब, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय संजय दत्ता भुट्टे पाटील, संस्थेचे कार्यतत्पर कार्याध्यक्ष आदरणीय गणेशजी संचेती साहेब, त्याचबरोबर विद्यमान संचालक व माजी कार्याध्यक्ष आदरणीय नितीनजी मेहता साहेब, विद्यमान संचालक माननीय श्री जितेंद्र देशमुख साहेब, संस्थेचे माजी अध्यक्ष व आवर्जून आम्हाला त्या ठिकाणी नेहमीच प्रोत्साहन देतात असे आदरणीय श्री चंद्रशेखर जोशी साहेब, BSCIT वरिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य महेंद्र राजपूत सर,
कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापिका नीतागिरी मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रद्धा वाघमारे मॅडम आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचबरोबर शंकरराव भुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय व शंकरराव भुट्टे पाटील बीएससीआयटी वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व पालकवर्ग, विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण या प्रांगणामध्ये माझं नेहमीच वाक्य असतं, आमची जुन्नर एज्युकेशनल सोसायटी हा एक ब्रँड आहे आणि मार्केटमध्ये ब्रँडेड वस्तू ह्या कमी असतात आणि आमच्या जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे 1, 2, 3 नाही तर ब्रँडेड 9 युनिट या ठिकाणी अविरतपणे केजी टू पीजी या ठिकाणी चालू आहे आणि आज त्याच 9 ब्रँडेड युनिट मधली 2 ब्रँडेड युनिट शंकरराव भुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय व शंकरराव भुट्टे पाटील बीएससीआयटी वरिष्ठ महाविद्यालय यांचा एकत्रित सांस्कृतिक महोत्सव आणि हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यासाठी मागचं प्रमुख हेतू म्हणून म्हणजे फक्त शिक्षणच आमच्या संस्थेचं प्रिय वाक्य नसून तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे आमच्या संस्थेचं त्या ठिकाणी ब्रीद वाक्य असून आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. फक्त सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी विनंती आहे, बाळांनो हा कार्यक्रम आपला आहे, तो कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडायचा आहे. कार्यक्रमाला कुठेही गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आणि आपल्याच कार्यक्रमामध्ये आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गालबोट लागेल असं वर्तन त्या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षित नाही. अधिकच न बोलता कार्यक्रमाला थोडासा उशीर झालाय आणि 4 ओळी फक्त विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी जे प्रेक्षक म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत. बर्थ इज द स्टार्ट ऑफ लाईफ, बर्थ इज द स्टार्ट ऑफ लाईफ, ब्युटी इज द आर्ट ऑफ लाईफ, बर्थ इज द स्टार्ट ऑफ लाईफ, ब्युटी इज द आर्ट ऑफ लाईफ, डिस्ट्री अँड रिस्क आर पार्ट ऑफ लाईफ, बट ट्रू स्टुडंट लाईक यू इज रिअली हर्ट ऑफ जुन्नर एज्युकेशन सोसायटी शंकरराव भुट्टे पाटील ज्युनियर कॉलेज अँड शंकरराव भुट्टे पाटील बीएससीआयटी कॉलेज लाईफ. आणि एवढे बोलून या ठिकाणी माझ्या प्रास्ताविकेला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय सर. एकमेकांना गुंफत धागे पुढे पुढे जातो, एकमेकांना गुंफत धागे पुढे पुढे जातो आणि नात्यातून नवा आविष्कार जन्म घेतो. अतूट अशा स्नेहाच्या धाग्यांनी गुंफलेली आपली ही नाती आणखी दृढ करण्याचा सुवर्ण योग आज खऱ्या अर्थानं जुळून आलेला आहे. आपली माणसं आपलीच असतात, आपल्यासाठी इतकी कष्टतात, झिजतात. आपल्या आजच्या कार्यक्रमाला शोभा आली ती मान्यवरांच्या उपस्थितीने. आपल्याला कायम खंबीरपणा मोलाची साथ देणाऱ्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आपल्या शंकरराव भुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य गणेश आहेत सर यांना मी स्नेहपूर्वक विनंती करते. सरांच्या हस्ते त्यांनी सन्मान ऍडव्होकेट सुमित उभे साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष सुंदर एज्युकेशन सोसायटी साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करतात. सत्कार होतो तो सन्माननीय श्री संजय काका भुट्टे पाटील साहेब विद्यमान उपाध्यक्ष जुन्नर एज्युकेशन सोसायटी साहेबांचा सत्कार शंकरराव भुट्टे पाटील बीएससीआयटी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजपूत सर यांनी करावा अशी मी विनंती करते. यानंतर मी प्राचार्य आयल सरांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय श्री गणेश संचरी साहेब विद्यमान कार्याध्यक्ष जुन्नर एज्युकेशन सोसायटी साहेबांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. यानंतर प्राचार्य राजपूत सरांना विनंती, आपण सन्माननीय श्री नितीनजी मेहता साहेब विद्यमान सदस्य जुन्नर एज्युकेशन सोसायटी साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करावे. सन्माननीय श्री चंद्रशेखर कादरे साहेब माझे
साहेबांचे राठोड सरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. यानंतर आजच्या कार्यक्रमाला वेळ देऊन केलेल्या सेजल दुबे मॅडम यांचे स्वागत व सत्कार पुन्हा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुधीर दुबे साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी सरांना विनंती करते. शिवानी गुप्ता मॅडम यांचे स्वागत व सत्कार सुंदर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री गणेश संचती साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा ही स्नेहपूर्वक विनंती. अशा आपल्या प्रयत्नशील आणि ध्येयवादी मान्यवरांचं बहुमोल मार्गदर्शन हे खर तर आपल्यासाठी सद्विचारांची खाण असे म्हणायला वावगं ठरणार. मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्यासाठी कायमच मोलाचं आहे आणि यासाठी जो तुफानों से लड़ते जाएंगे वो दुनिया बदलते जाएंगे. अपने कौमूल शब्दातून संघर्षाची हीच प्रेरणा देण्यासाठी मी आमंत्रित करते सन्माननीय श्री गणेश संचती साहेब कार्याध्यक्ष सुंदर एज्युकेशन सोसायटी साहेबांनी उपस्थितांना मार्गदर्शन करा. मुलींच्या शिक्षणासाठी जन्मून अहोरात्र कष्ट घेतले आणि असं म्हटलं तर वावग राहणार नाही की आज आपण सर्व जे मुली इथे शिक्षण घेत आहेत त्याच श्रेय सावित्रीबाई फुले त्यांनाच जात. त्यांची आज जन्मजयंती आहे त्यानिमित्ताने पहिली त्यांना अभिवादन करतो. आज शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय व शंकरराव बुट्टे पाटील BSc IIT वरिष्ठ महाविद्यालय यांचा एकत्रित जो सांस्कृतिक कार्यक्रम इथं आयोजित केलाय त्यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर ढोबळे सर, उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, माजी कार्याध्यक्ष नितीन काका मेहता, कार्यकारी मंडळ सदस्य जितेंद्र भाऊ देशमुख आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माजी संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मित्र तसेच या कार्यक्रमाचे पर्यवेक्षकाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली त्या कुमारी सेजल दुबे व कुमारी शिवानी गुप्ता सर्वप्रथम मी संस्थेचे तर्फे आपल्या सर्वांचं सर्व स्वागत करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे त्यांच्या जन्माने ही भूमी पावित्र्यपूर्ण झालेली आहे. अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या या जुन्नर शहरात 1935 साली गुरुवर्य रापो सदनसांनी जुन्नर आणि जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील डोंगराळ दुष्काळी आणि शैक्षणिकदृष्ट्या परिसरातील गरीब हुशार व शेतकरी मुलांना शिक्षणाच्या सोयीकरता जुन्नर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि जुन्नर तालुक्यात शिक्षणाचं पहिलं रोपटं इतरत्र लावलं. जुन्नर एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1935 साली झाल्यानंतर दिवसेंदिवस या संस्थेचा प्रगतीचा आलेख नेहमीच वाढत राहिला आणि आज वटवृक्षात त्याचं रूपांतर झालं. एकूण 9 विभाग इथं कार्यरत आहे. एक पहिला शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, प्राचार्य सतनीस प्राथमिक विद्यालय, शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडियम स्कूल,
प्रायमरी आणि सेकंडरी, शंकरराव गुप्ते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल प्री प्रायमरी, स्वर्गीय बंसीलाल मोहनलाल मुत्ता मुक्तपीर विद्यालय, कैलासवासी गोविंद वासुदेव जोशी गाजरे बालिक मंदिर, जिंदर एज्युकेशन सोसायटीचं दिव्यांग मुलांसाठीचं वसतिगृह आणि आता शंकरराव गुप्ते पाटील बीएससी आय टी महाविद्यालय. याचा अर्थ आपल्या संस्थेमध्ये मुलांसाठी बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व व्यवस्था इथे आज उपलब्ध झाल्या आहेत. शिक्षणातल्या विविध स्तरात गुणवत्तेचा विचार घेऊन त्याचबरोबर उच्च माध्यमिक स्तराच्या विद्यार्थ्यांचे भावी जीवनातील महत्व लक्षात घेऊन जुनियर एज्युकेशन सोसायटीने 22 जून 2004 साली शंकरराव गुप्ते पाटील कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचा समावेश असून 11वी व 12वी या वर्गाच्या अभ्यासक्रमाची सोय इथे आहे. तसेच 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान ज्ञानाचा विषय आय टी सुद्धा आपण इथे मागील काही वर्षापासून सुरू केला आहे. याचा अतिशय चांगला फायदा आपल्या मुलांना होत आहे. त्यांच्या स्कोरिंगसाठी त्या विषयाचा फार फायदा होतो आणि एक लँग्वेजचा विषय त्याच्यामुळे कमी होतो मुलांना आणि 200 मार्काचा 100 मार्काचा आय टीचा पेपर आपल्याला अतिशय चांगला स्कोर मिळवून देणार आहेत. आपल्या पोरांना मुलं विद्यार्थ्यांना इथे उपलब्ध झालाय. शंकरराव गुप्ते पाटील महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये 11वी व 12वी मध्ये एकूण 583 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षीचा 12वीचा 2023 चा निकाल जर पाहिला तर एकूण निकाल आपला कनिष्ठ महाविद्यालयाचा 12वीचा 93.52% लागला आहे. त्याच्यात विज्ञान शाखेचा 95.77%, वाणिज्य शाखेचा 94.44% आणि कला शाखेचा 88.88%. खरं पाहिलं तर मुलांना विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी याच्या नंतरचं जे शिक्षण आहे अतिशय वेगळ्या पद्धतीचं असतं. त्याच्यानंतरचं शिक्षण हे सेल्फ स्टडीवर आधारित असतं. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आता पुढच्या पायरीला जायची तयारी केलेली आहे आणि त्या तयारीत तुम्ही या गोष्टीची तयारी केली पाहिजे की आपल्याला जे शिकवलं आहे किंवा आपण जे आत्मसात केलंय त्याच्यापेक्षा वेगळं ज्ञान आत्मसात करण्याचं वेगवेगळ्या मार्गातून करणं गरजेचं आहे. आणि सेल्फ स्टडी केल्याशिवाय तुम्ही विद्यार्थी पुढे आयुष्यात शैक्षणिक सक्सेस मिळवणं फार मुश्किल आहे. शंकरराव गुप्ते पाटील बीएससी आय टी वरिष्ठ महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पहिलेच बीएससी आय टी महाविद्यालय. 14 जून 2021 साली आपण या महाविद्यालयाची सुरुवात केली असून या विद्यालयात शैक्षणिक वर्ष 22-23 मध्ये 120 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आणि 23-24 मध्ये सुद्धा 111 विद्यार्थी आज इथं शिक्षण म्हणजे फर्स्ट इयरला मागचे 120 आहेच तर 111 विद्यार्थी घेत आहेत. असे एकूण जवळपास 131 मुलं आज संस्थेत 231 मुलं या विभागात शिक्षण घेत आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयावर किंवा आपल्या संस्थेवर विश्वास टाकून प्रवेश घेतला त्यांच्या पहिल्या वर्षीचा निकाल 98% लागलाय म्हणजे त्यांच्या विश्वासाचा आपली संस्था नक्कीच पात्र होईल असे मी म्हणे. महाविद्यालयात अभ्यासक्रमाबरोबर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. आम्ही त्याच्यावर भरपूर काम करत आहोत की लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू योग्यच व्हावी आणि त्यांच्या आयुष्यासाठी पुढे त्यांना लागणारी नोकरी व्यवसायाची संधी त्यांना इथेच उपलब्ध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. या विद्यार्थ्यांच्या नुसतं शैक्षणिक विकास करायचा हे संस्थेचं धोरण नाही. तसं पाहिलं गेलं तर पूर्वीच्या काळात गुरुकुल जी संकल्पना होती विद्यार्थ्यांनी तिथं गुरुकुलमध्येच राहायचं आणि सर्व संस्कार त्याच्या अंगीकृत करणे आजच्या काळात ते शक्य नाहीये. पण मुलांचा व्यक्तिमत्व विकास विकास करण्यासाठी टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी व्यक्तिमत्व विकास तसेच अन्य तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन कला मंडळ वादविवाद मंडळ वक्तृत्व स्पर्धा महिला सबलीकरण विभाग आरोग्य विभाग अँटी रॅगिंग विभाग व्यवसाय मार्गदर्शन जिमखाना विभाग समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र विद्यार्थिनी कल्याण मंडळ अशा विविध विषयांची मंडळे आपल्या संस्थेत कार्यरत आहेत. त्याचा लाभ आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी घेत आहेत
परत कोणी जर घेत नसेल तर त्यांनी नक्कीच द्यावा एवढी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. व्यवसाय नोकरी व्यवसाय जीवन जगण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे. त्याच्यातनं जीवन नक्की जगण्यासाठी ते आवश्यक असलं तरी जीवन आनंदमय जगणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जगण्यासाठी आनंदमय जीवन जगण्यासाठी तुम्ही एक छंद पाळावा अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करतो. कारण जर माणसाने स्वतःसाठी जर एक तास रोज जर दिला आणि त्या छंदाचा जोपासना केली तर माणूस त्याच्या जीवनातील ताण तणाव सगळे स्ट्रेस सगळे विसरून जातो आणि त्याच्यामुळे त्याचं मन शांत होतं आणि निर्णय क्षमता वाढते. म्हणून विद्यार्थ्यांनी एक छंद कमीत कमी पाळला पाहिजे ही आपली आपल्याला अपेक्षा आहे. तसेच आता आपण नवीन मित्र जमा करणार आहोत, आपण कदाचित बाहेर पडणार आहोत, नवीन मित्र जमा करणार आहोत. मित्र कसा असावा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि तो जो व्यक्ती योग्य मित्र निवडतो आणि तो मित्र योग्य तो सल्ला आपल्या जीवनात आपल्याला देत असतो त्यामुळे कदाचित आपले निर्णय चुकण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी योग्य मित्र निवडावे आणि असंच चांगला अभ्यास करावा. सर्व नुसता अभ्यास न करता क्रीडा आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, असे सर्व काय याच्यात भाग घेऊन चांगलं यश मिळवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थोडासा कार्यक्रमामध्ये आपण बदल करतोय. शैक्षणिक वर्ष 2023-2024 हा जो काही सांस्कृतिक महोत्सव आहे हा सांस्कृतिक महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या सांस्कृतिक विभाग प्रमुख शैक्षणिक वर्ष 2023-2024 प्राध्यापिका श्रद्धा बागमारे मॅडम यांचा या ठिकाणी छोटे गाणी सत्कार होतोय. संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय गणेश संचित साहेब यांना मी विनंती करतो की सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका श्रद्धा वाघमारे मॅडम यांचा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करतो. या उत्साहवर्धक कार्यक्रमानंतर त्याचं तर आभार प्रदर्शन केलं पाहिजे, परंतु ही खऱ्या अर्थानं आभार प्रदर्शनाची वेळ नाही. म्हणूनच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे, आपण आजच्या कार्यक्रमाची आजच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी समरस्थानापन्न व्हावं. परीक्षकांना विनंती, कार्यक्रमाचं परीक्षण करण्यासाठी आपण ठरवून दिलेल्या जागेवर आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं. And now, ladies and gentlemen, अब जरा अपना दिल थाम के बैठिए, अब जरा अपना दिल थाम के बैठिए. जिस शानदार घड़ी का आप सब बेसब्री से इंतजार कर रहे हैं वो खूबसूरत घड़ी अब आ चुकी है. जैसे संगीत से शरीर और आत्मा का मिलन होता है तभी एक अनोखे नृत्य का आविष्कार होता है, और इसीलिए
वो खुद ही नाप लेते हुए बुलंदी आसमानों की, वो खुद ही नाप लेते हुए बुलंदी आसमानों की, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, महकना और महकाना, महकना और महकाना तो काम है खुशबू का, खुशबू तो मोहताज होती है कत्रदानों की। आणि आजच्या या अविस्मरणीय सोहळ्याची ग्रँड सुरुवात होत असताना आपण सर्वजण साक्षीदार आहात। चला तर मग या कलाविष्कार सृजनशील आणि परंपरेने नटलेल्या या दिमागदार सोहळ्याची पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणारी नामांकित शिक्षण संस्था आपली झुम्मर एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय व शंकरराव बुट्टे पाटील BSCIT वरिष्ठ महाविद्यालय आयोजित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक युवा स्पंदन महोत्सव 2024 अंतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम। चला मंडळी कार्यक्रमाची सुरुवात जोरदार ताळ्यांनी होऊ द्या। रूप सुंदर पवित्र मनोहर, रूप सुंदर पवित्र मनोहर, एक दंत तू तूच विघ्नहर, सुख करता तू परम विघ्नेश्वर, सर्व सिद्धीचा तूच परमेश्वर, असं म्हणतात। कुठल्याही कार्यक्रमाचा प्रारंभ हा नृत्य देवता व गणेश वंदना यांना वंदन करूनच करावा। त्यासाठी बुद्धीची देवता भक्तांचा विघ्नहर्ता म्हणून त्या देवतेची पूजा सर्वत्र भक्तिभावाने केली जाते। त्याच बाप्पाची आज आपण इथे नृत्य आविष्कारामध्ये खरी छटा बघणार आहोत। या कल्पकतेचं, गणेशाच्या कल्पकतेचं परिपूर्ण भान दिसायला लावणार हे नृत्य आणि सर्वांना भुरळ पडावं असं हे नृत्याविष्कार सादर करतात वेलकम गीताच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थिनी जान्हवी पारवाणी, पारवाणी जेसिका आणि भालेराव संजीता। जोरदार ताळ्या उद्या। Oh.
गणेशाच्या अखंड भक्तीचं रूप आज आपल्या समोर या कार्यक्रमाची सुरुवात करताना झाले. निश्चयाचा महामेरू बहुत जणांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान इतिहासाच्या पानांवर आणि रयतेच्या मनावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांना मानाचा मुद्रा करणार हे गीत सादर करतोय कुमार मातेले प्रथमेश 11वी 8. Thank you.
माझ्याकडे ना तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रमांचा खूप मोठा नजराणा आहे, पण त्याआधी एक अट आहे उपस्थितांना, तत्पूर्वी सर्वांना एक सूचना आहे. कार्यक्रमाच्या व्यासपीठाच्या समोर उभे असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सगळ्यांनी आसनस्थ होऊन घ्यायचे. कार्यक्रम आपल्यासाठी आहे बाळांनो, सगळ्यांनी खाली बसून घ्या. प्रेक्षकांसाठी सुद्धा माझ्याकडे खूप सुंदर शायरी आहे बरं का, मी 100% तुमच्यासाठी वापरणार आहे, पण त्यासाठी सर्वात आधी तुम्ही आमच्या कलाकारांसाठी टाळ्यांची देण दिली पाहिजे. गाणे गाणे पे लिखा आहे ठाणे वाले का नाम, गाणे गाणे पे लिखा आहे गाणे वाले का नाम, आता हाथों पे लिखा है ताली बजाने वाले का नाम. अरे बजाओ ताली, आपका भी होगा नाम. उधळावा जीवनात भक्तीचा सावळा रंग, रखुमाईच्या मणी गाभाऱ्यात बसावा आनंद तो पांडुरंग. मंडळी काय तो योगायोग म्हणावा, अहो रुक्मिणी माऊली रुसून पंढरपुरा आल्या आणि श्री विठ्ठल देखील रुक्मिणीला शोधत आले बरं का. तो दिवस मार्गशीर्ष महिन्याचा म्हणजे आजचाच होता. तदनंतर तिथेच विठ्ठलाला भक्त पंडुल पुंडलिकही भेटले. पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणीचं निश्चित भक्तीचं दर्शन कडवाया पुढील सादरीकरण घेऊन येत आहे आपली 11वी सायन्स बी ची विद्यार्थिनी कोकाटे प्रियंका मोडक दिव्या.
खाना बना
Thank you.
Thank you.
चैतन्य तुझ्याकडून अपेक्षा नाही, चिन्मय
चैतन्य तू आमचा विद्यार्थी आहे आणि तूच आता वागत असेल तर बाकीच्यांनी काय आदर्श घ्यायचं मला. बसल्या बसल्या रुमाल उठून जाण्यास आम्हाला अपेक्षित आहे. आमचे सन्माननीय पद अधिकारी या ठिकाणी आहेत. आपल्या संस्थेच्या गुणवत्तेला आणि संस्काराला गालबोट लागेल असं कोणतंच वर्तन मला माझ्या विद्यार्थ्यांकडून प्रसिद्धीचा मान मराठी नृत्य सौंदर्याची साक्षात प्रतिमा म्हणजे लावणी. ढोलकीचा ताल आणि घुंगराचा तोल यांनी साकार झालेली लावणी ऐकून कुणाचंही मन फिरकणार नाही का. लावणीचा बहारदार नृत्याविष्कार सादर करण्यासाठी येत आहे BSCIT ची विद्यार्थिनी कुमारी मानसी शिंदे. Thank you.
listen whatever is old is actually valued as gold. Ultimately, saying that old is always gold. अरे किती किनारे सरकून गेले, अरे किती किनारे सरकून गेले उरल्या लाटांच्या आठवणी, जुना ते सोनं म्हणत गहिर वर्तात मग आठवणी. ओल्ड इज गोल्ड हा आजचा फॅशन जगताचा मंत्र आहे. सतत नवीन काहीतरी करायच्या मनात आपण कधीतरी कुणाची कास धरतोय ते आपलंच आपल्याला कळत नाही. नव्या जुनं मिक्स केलं की त्याची चटपटीत एक नवी खुण बनते. चला तर मग पाहूयात ओल्ड इज गोल्ड रेट्रो सॉन्गची ही चटपटीत बेळ सादर करते आहेत पारवाणी जानवी, पारवाणी जेसिका, बोडेकर काजल, उर्मिला श्रुती, डोंगरे रुपाली, अकरावी सायन्स ए.
मेरे सपनों की रानी कब आएगी तू, हमने सपनों से रानी कब आएगी तू, देखी जाए सुंदर गानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, सपनों से रानी कब आएगी तू, देखी जाए सुंदर गानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। टल गया दिन हो गई शाम, जाना है जाने दो, नहीं जाने देंगे, अभी तो कार्यक्रम का मजा बाकी है। सत्तर रंगाना बर गेला इंद्रधनु रंगाचे उदाहरण करताना किती आनंद आहे। अगदी तसंच हिंदू संस्कृतीत रंगाचा सण म्हणजे होळी। एकमेकांना मनसोक्त रंग लावून सर्वत्र होळी सण मोठा उत्साह साजरा करतात। म्हणूनच म्हणावं असं वाटतं, होळीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात, होळीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात, असूनही वेगळे रंगांनी रंग स्वतःला विसरून एकीचं महत्व सांगतात। हाच आनंदाचा आणि एकीचा रंगाचा वर्षाव करण्यासाठी पुढील सादरीकरण घेऊन येते श्वेता सोनवणे ससाने त्रिशा, बारावी कला आणि अकरावी कलाच्या विद्यार्थी। विद्यार्थिनी पुढील डान्सच्या श्वेता सोनवणे ससाने त्रिशा।
मंडळी मी खूप लहानच तुमच्यावर का ते विचार मला ना शेतकरी राजाचा पाहुणा होता. शेतकरी म्हणतो डग गडगडतो पण पाऊस का पडत नाही. शेतकरी म्हणतो डग गडगडतो पण पाऊस का पडत नाही. अशा आपल्या सुंदर कार्यक्रमामध्ये या सुंदर कलाकारांना टाळ्या का होत नाही. काय तुम्ही मी सांगितल्यावरच टाळ्या वाजवत थोड्याशा तांत्रिक लाईटच्या तांत्रिक अडचणीमुळे थोडस आपण गॅप घेतोय. प्लीज शांततेचे सहकार्य करा. बरं का मंडळी आयुष्य आपण सगळेजण किती सुखानं जगतो नाही का. आयुष्यावर माझ्याकडे पण एक सुंदरशी कविता आहे बरं का. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी ते एकट्यानंच पूर्ण होत राहिलं पाहिजे. वादळात वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. म्हणूनच आपण प्रत्येकाने शिक्षण काळामध्ये जसं आपल्याला शिकवलं जातं की आपण नेहमी उमेदीनं जिद्दीनं वागलं पाहिजे तसंच आयुष्याकडे आपल्याला हे शिकण्यासारखं असतं. जिंदगी के कुछ लम्हे बड़े खास होते हैं और उन खास लम्हों में कुछ लम्हे बड़े यादगार बनते हैं और इसी यादगार सिलसिलों का लम्हा हम हर वक्त बॉलीवुड तरानों के जरिए जीते हैं.
आपण हे शानदार शाम को यादगार बनाने के लिए आपके सामने थोड़ी देर में पेश होने वाला है। मंडळी मगाशी आयुष्यावर तुम्हाला थोडस सांगितलं होतं, अजून थोडस सांगायला आवडेल मला, तुम्हाला आवडेल का ऐकायला? मृगाकडे कस्तुरी आहे, मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे असं म्हणून स्वतः घडत बसू नका। अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही बसून आहे। आव्हान करा त्या सूर्याला, आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन, अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांना सजून, अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांना सजून, मग रोजच उगवेल एक नवी सकाळ। उत्साह धैर्यानं पारून म्हणूनच आयुष्य खूप सुंदर आहे, म्हणूनच आयुष्य खूप सुंदर आहे। सोबत कुणी नसलं तरी ते एकट्यानंच फुलवत राहा, एकट्यानंच फुलवत राहा। चलो, हमने पहले कहा था इस यादगार सिलसिले का लम्हा हम हर वक्त बॉलीवुड कलाकारों के साथ जीते हैं। आज अपने शानदार शाम को यादगार बनाने के लिए आपके सामने पेश है बॉलीवुड फ्यूजन के साथ मिस स्वराली जाधव एंड ग्रुप BSCIT महाविद्यालय।
लावणी म्हटलं की आपल्याला आठवते ही ढोलकीची थाप आणि शंभर आहे. लावणी म्हटलं की आपल्याला आठवते की ढोलकीची थाप आणि शृंगार रस. सध्याच्या जमान्यात जुन्या गाण्यांचे नवे व्हर्जन सर्वांनाच खूप नाही तर अति प्रिय. बरं का मंडळी, आपल्याला लावणीचं नवं रंगरूप व खटाळू शृंगार सादर करत आहे लावणी सीजनच्या माध्यमातून आपली 12वी सायन्स एची विद्यार्थिनी कुमारी नवलय साक्षी.
Thank you.
चुकी है सावन की घटा, वो हर शाख में बाहर भर देती है, रुकती है जहाँ रुकती है Thank you.
कुमारी स्नेहल केदारी आणि ग्रुप PSCIT कॉलेज